हरी ओम। हाँ, प्रल्हाद पेडणेकर, परवरी उपासना केंद्राचे प्रमुख सेवक म्हणून बापूंची सेवा करता। अनुभव बापूंचे गुणसंकीर्तन चालू असल्या कारणान आमकां सीसीसी कडल्यान अनुभव कथन करपाचे, ताचे रेकॉर्डिंग करपाचे ही सूचना आयली आसा। त्या निमित्तान हो माझो अनुभव तुमच्या मुखार दवरचो म्हणून हांव म्हाजो एक प्रयत्न करता। बापून म्हाका शक्ती दिवची हो अनुभव तुमकां म्हाज्या तोंडांतल्यान वेवस्थीत सांगून घेवचो। हरिओम बापू। गोष्ट अशी जाली की 2006 आमी गोव्यातली सगळी केंद्रां त्यावेळी प्रायोगीक म्हणून आमकां धरताले। सीसीसी कडेन आमची गणना प्रायोगीक ह्या तत्वाचेर केल्ली आणि अशाच सगळ्या लोकांक एकत्र हाडपाक लागून आम्ही दळीमळी केंद्राचेर उपासना दवरून बापूंची माहिती लोकांक सांगपाचो प्रयत्न करताले। अशाच एका प्रयत्नात एकदा आम्ही बांद्या केंद्रातल्यान बापूंच्यो पादुका घेऊन मडगाव केंद्राचेर एक उपासनाचो कार्यक्रम दवरलो। त्यानंतर कार्यक्रम बी झालो, रात्र झाल्या कारणात पादुका आम्ही माझ्या घरी माझ्याकडे माझ्या घरात दवरली आणि दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्या कारणात हांव माझी बायल रेखा विरा पेडणेकर, माझी धाकटी चली अस्मिता विरा पेडणेकर अशी तिघाय जाणां आम्ही आमच्या गाडयेन बसून बापूंक पावपाक म्हणजे बापूंच्या पादुका पावपाक बांद्या वचपाक भायर सरली। माझ्या घरापासून बांदा केंद्र जवळजवळ 45 किलोमीटर म्हणजे 45 किलोमीटरचेर आसा। येवपा वचपाक जवळ पावून 1.5 तास लागता। अशा वेळार संध्याकाळ आम्ही 4 सुमार भायर सरली। बापूंक घेऊन वता वता माझ्या परवरी केंद्रातल्यान भायर सरून हार्डली म्हणजे 10-12 किलोमीटर गेल्या उपरांत एक चौपदरी रस्तो तयार झाला। चार लेनीचो रस्तो तयार झाला। एके सायडीक 2 गाडयो वताले, एके सायडीक 2 गाडयो येताले। वता आसतना आमच्या गाडयेक आम्ही वता आसतना हायवेचो पार्ट असल्या कारणान गाडी मातशी स्पिडान आसली। 70-80 किलोमिटराचेर ऑटोमॅटिकली सगळ्याची स्पीड मेंटेन जाल्ली आसली। आमची गाडी वता तर माझ्या गाडये समोर एक टॅम्पो म्हणजे हूड आसलेलो, ताका अशे वयर असे कवरिंग करून हायट दिल्ली असो एक उंची दिल्ली असो एक टॅम्पो चलतालो। तो उजे सायडीच्यान चलता, त्याच्या कुशीक डिवायडर असा, त्याच्या फाटल्यान माझी गाडी असा। इतल्या कितें जालें, एका तरुण वयातल्या भुरग्यांक म्हणजे जशें रक्त सळसळत असो भुरगो आमकां ओवरटेक करून फुडें गेलो आणि त्याच्या लक्षांत आयलें की दावे सायडीक एक मोटरसायकल आसा, ताका ओवरटेक करून हो मातसो रायटीक आयलो। तो रायटाक येता म्हणून टॅम्पो वाल्यान कितें केलें, फाटल्या आयसान पयलें कोण तरी आपल्या हांगार येता म्हणून टॅम्पो रायटाक घेतलो। रायटाक घेताना टॅम्पो फस्ट पयले उज्या सायडीच्या व्हील डिवायडराचेर वयर चडले आनी त्या टॅम्पो गूड आसल्या कारणान बॅलन्सींग वचून तो टॅम्पो ऑलमोस्ट लवणलो। टॅम्पो लवणलो आणि त्याच्या मागोमाग फाटल्यान ताच्या फाटोफाट हांव असल्या कारणान हांवें म्हाजो नॅचरली ब्रेकार पांय गेलो। माझ्या ब्रेकार पांय वचना फुडें गाडीची स्पीड 70 वयल्यान सामकी 30-40 हाचेर आयली आणि फाटल्यान जी स्कॉर्पियो आसली ताणें हाडून म्हाजे हाचेर मारले जालें। धंड करून आवाज आयलो आणि म्हाजी बायल फाटल्या सिटार जी बसलेली ती एकदम किंचाळली। म्हाका कळ्ळें एक्सिडेंट जाला आणि मोठे कितें तरी मेजर जाला बायलेक, म्हण हांव कशा भशेन गाडी तशे भशेन कंट्रोल केली आणि लेफ्टाक घेतली। तीच संधी साधून जो फाटल्यान ज्याने म्हाका ठोकर मारलेली तो पळून गेलो। त्यानंतर हो जो टॅम्पो आसलो तुमकां विश्वास जावचो ना म्हणजे बापू आमच्या खातीर कसो त्या वेळार धांवून धांवता तो सांगपाचो म्हणजे तो ऑलमोस्ट तवल लवणलेलो टॅम्पो टट करून उबो जालो। हांगा म्हाका काल हे जुलै म्हयन्यान जो हांवें एक अनुभव घातलो तो तुमकां एक रेफरन्स म्हणून दिता कशी गोष्ट ही बापू पावलो पावले आमकां दिता। आत्मबलाच्या क्लासाक माहीम केंद्राचे 3 आमचे विरा अटेंडंट करून परत वताले। त्या दिसा नन्ना महिने काय सांगलें, पळया आयज तुमी आमकां टाटा बाय बाय करूंक रावूं नाका, काम जालें म्हणजे प्रॅक्टीस जाली की डायरेक्ट घरा वचा। ही बायलां थंयच्यान भायर सरली, ती गाडी चलयताली आणि ती हायवेचेर आयली। नन्नामाई त्याच वेळार हायवेचेर आयली, नन्नामाई हायवेचेर आयली म्हणून ही लोकां
हाडशांतल्यान भायर काडून टाटा बाय बाय करपाक लागली. माईंची गाडी फास्ट गेली आणि ही लोकांनी अडखळत चालताली ती अकस्मात उठून एका भिंतीच्या समोर रावली आणि यांच्या गाडयेचो चक्काचूर जाता असे त्यांना दिसले. त्यावेळा कोणीतरी त्यांची गाडी काढून कुशीत दवरली. सेम अनुभव, पण त्यावेळा हो माझ्या लक्षात येऊ ना की बापून हो टेम्पो उभो केलो केन्ना आम्ही त्यांना नवे असले 2007 गजाल. त्यामुळे इतलं आज जसं बापू खातीर आम्ही हो प्रयास केला ते तितल्या चटकून लक्षात होईना, पण बापून माका वाचयले इतले माका कळले. कसे तर माझ्या गाडयेचे फाटल्यान त्यांना विंडस्क्रीनचे बापूंचे फोटो आम्ही लायताले, म्हणजे स्टिकर लायताले. त्या स्टिकरचे किती वेळा किती आले गोरेगाव उपासना केंद्राचे प्रल्हाद सिंह सामंत म्हणून एक माझा मित्र असलो, तो माका फोर्स करपा लागलो, अरे तुझ्या गाडयेक हो स्टिकर लाय, तुझ्या गाडयेक हो स्टिकर लाय. हांव म्हटलें नाका रे, गाडये फाटल्यान रिवर्स घेवपाक त्रास जाता, नाका. नाही ना, लाय 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 करू. आणि लाय म्हणटा म्हणजे त्याच्या आग्रह खातीर आणि माकाय बापू आवडटा म्हणटकच हांवें तो स्टिकर लायलो. आणि त्या वेळार ह्या जेन्ना हो एक्सिडेंट झालो, जे काच्यो सगळ्यो चक्काचूर झाल्यो, ज्यो हो जो स्टिकर नासलो लागलो तो डायरेक्ट काच्योन माझ्या बायलेच्या माने भितर भरून म्हाका दिसता ती हाताक मेळटले. एक वेळ आम्ही त्या प्रसंगातून वाचले सुद्धा झाल्या, जर हो टेम्पो आडवो पडलेलो जाल्या मात आमची गाडी आणि आम्ही तिघा जाणा कोणाच्या हातीक मेळचे नसले. आणि ह्या अनुभवान म्हाका असं दिसता की खरोखर बापू त्या वेळार त्या स्टिकराच्या रूपान प्रत्यक्षान ते हजर असलेत, म्हणून त्यांच्यानी हो सगळो भार आपणाचेर घेऊन माझ्या बायलेक सुखरूप ठेवली. पुढच्या टेम्पो पासून जी आमची काय हानी आणि जीवितहानी म्हणा पैसे जे आणि झाले ती तिथून माटवले. आणि हे असंख्य म्हणजे बापूने आमचे इतले अनुभव उपकार करून दवरले की खरोखर सांगपाक म्हाका तुमकां शब्द ना, पण माझो थोडोसो अनुभव तुमकां सांगताना म्हाका खरोखरच आनंद जाता. आणि कोणाक तरी ही बापूची किमया पळची असे मनातल्यान दिसता. आता ह्याच अनुभवान आणि किती आले, आणि एक असे बरोच बरेच अनुभव आमकां मिळाले असा, पण बापू नवसाक कसे पावता हे तुमकां म्हाका सांगपाचे दिसता. माझी व्हडली चली परिणिता देसाई ती एका गुजराती कडेन लग्न झाले आणि ती हैदराबादात कामा खातीर आसली. लग्न जावन 3-4 वर्सां झाली, मूल बाळ काय प्रश्न जायना. अरे म्हटलं आता कसे आम्ही खूप सांगले अगं तुमचे किती प्रॉब्लेम असा, कित्याक तुम्ही मनार घेनात, त्यांना असे असा तसे असा न जाण. मागीर एका प्रवचनात आमच्या मनान हे चलताले, बापू आमकां केन्ना हे सुख दितलो, बापू आमकां तू केन्ना सुख दितलो, असे आम्ही सदांच म्हणताले. एका अनिरुद्ध पौर्णिमेक म्हणजे 2010 आज मला वाटतं ह्या अनिरुद्ध पौर्णिमेक बहुतेक बापून दोन शब्द वापरले. किती शब्द वापरले की आजकालची जी पिढी असा म्हणजे आताची जी पिढी असा ती एक तर डिंक नसता नाजाल्यार डिस्क असतं. डिस्क डिंक तुम्ही शब्द ऐकला असतो ऐकणाला त्याचं मिनिंग बापून असं सांगलं हा. डिस्क म्हणजे डबल इन्कम सिंगल किड आणि डिंक म्हणजे डबल इन्कम नो किड. सो आता ही भुरगी ही माझी हो माझं जावय आणि ही माझी आता खयच्या कॅटेगरीत पडतात. हांवें बापूक म्हटलें बापू ही खंयच्या कॅटेगरीत पडली जाल्यार तर तुम्ही पहिल्या कॅटेगरीत हाडपाचे हे तुमचे काम असा आणि बापू तुम्ही हे करतले हे बद्दल म्हाका गॅरंटी आसा. आणि ह्याची संधी म्हणून 2010 बापून किती केले तर आपलो जो गणपती उत्सव करता ताका नवस म्हणून आमकां सुपारी दिवपाक कमेस केले. आय डोंट नो त्याच्या पहिली हे बापू दिताले म्हाका खबर ना, म्हाका त्याच वर्सा कळ्ळें. आणि माझे मित्र नारायण सिंह म्हापशेकर यांनी म्हाका 2 पास घेऊन दिले. नॉर्मली आम्ही गोंयकार चवथीक आमचो गोंय सोडून खंयच वचना. हो म्हापशेकर माझो फ्रेंड सुद्धा तसो आसा, तो चवथीक घरा येता आणि माझे हे 2 दीस त्याच्या संगतीन इतले आनंदान होता की म्हाका खंय वचनशें बी दिसना. पण त्या वर्सा म्हाका अशी इच्छा झाली चला आज आम्ही बापूचे दर्शन घेऊन या, बापूच्या गणपतीचे दर्शन घ्या. बापून सांगला हो बापूचो गणपती हो आपलो गणपती ना हो तुमचोच असा, हो माहेर वाशिने घालो आमचो भाचो असा त्यांना तो सगळ्यांचो असा, त्याचे दर्शन तुम्ही सगळ्यांनी घेऊचे. आमकां खूप आनंद झाला, माझ्या बायलेने होकार दाखवलो, आम्ही त्या 2010 त्या गणपतीक बापूच्या दर्शनाक आले. पंचमी दिसा आम्ही लायनीक उभे रावले त्याने आमकां सांगपाक आले की तुम्ही खंयचो एक नवस उलया. बरे आसा नवस आमकां खूप आनंद झालो, माझ्या बायलेन ती सुपारी घेतली हांवें घेतली आणि आम्ही लायनीन राहून सुपारी येवच्या वेळार आम्ही नवस बोललो. बायलेन किती नवस बोललो म्हाका खबर ना, पण माझा नवस असलो बापू एकदा नातवाचे किंवा नातीचे स्मूथ आमकां पळोवंक मेळचे. आणि आज म्हाका सांगपाक खरोखर आनंद जाता. ह्या 2012 चौथ आजून येवपाची आसा. आज माझी चली
सात महिन्याचे गरोदर जाव तो आनंद आमकां दिल्लो आसा. मागीर आतां ह्या गोष्टीक 2 वर्सां जातली. जेन्ना माझी ही गोष्ट आपूण म्हाका बापू म्हाज्या नवसाक पावलो जेन्ना कळ्ळें तेन्ना भायले विचारले की तुवें त्या वर्सा कितें बापू कडेन मागलेले. ताणेंय नेमके हेंच मागलेले, पण त्याचो नवस वेगळो आसलो. मागीर ताणें म्हटलें की बापू म्हाका जर नात किंवां नातू जालो जाल्यार हांव 108 वेळा हनुमान चालिसा म्हणटली. आनी हांवें सांगलेलें बापू जर म्हाका हें सूख मेळ्ळें जाल्यार हांव जी पयली खंयची गणेश चतुर्थी आहा तेका हांव तुका परत मेळपाक येतलो. इतले सगळ्या करून म्हणजे हांगा म्हाका तुमकां सांगपाचें आसता की बापू संकटां आसता येता तेन्नाच आमच्या फाटल्यान आसता. तो संकटां येवच्या पयलीं आसता, संकटां आयल्या उपरांत आसता, आनी सदोदीत आसता. तशेंच जे अनुभव जावं जे अनुभूती आमकां येता किंवां जे नवस आमी करता त्या सगळ्याच्या मागे बापूचीच कृपा आसता. तशीच कृपा तुमकां आमकां सगळ्यांक मेळची इतकें सांगून हांव म्हाजो अनुभव पूर्ण करता. हरी ओम.